कल्याणपुर विधानसभा में कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस आघाड़ी के अधिकृत प्रत्याशी प्रकाश तरे चुनावी मैदान में है। उनके प्रचार के लिए कल्याणपुर में राष्ट्रवादी कांग्रेस की सांसद सुप्रिया सुले की जोरदार प्रचार सभा का आयोजन किया गया था। बता दें कि शिवसेना पार्टी से 2 बार नगर सेवक रह चुके प्रकाश तरे एनसीपी में प्रवेश करके विधानसभा का चुनाव लड़ रहे हैं। उनका चुनाव प्रचार करने के लिए सांसद सुप्रिया सुले कल्याण शहर में पहुंची थी। इस दौरान उन्होंने अपने भाषण में बीजेपी के नेताओं को आड़े हाथों लिया। सुप्रिया सुले ने कहा कि जो अमित शाह चुनाव के वक्त कोल्हापुर और सांगली का दौरा कर रहे हैं, वही अमित शाह बाढ़ पीड़ितों से मिलने कोल्हापुर और सांगली क्यों नहीं गए थे, ऐसा सवाल सुप्रिया सुले ने पूछा है। आगे उन्होंने कहा कि मुख्यमंत्री को अगर लगता है कि उनके सामने कोई विरोधी ही नहीं है, तो फिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह और देवेंद्र फडणवीस सहित उत्तर भारत के नेता महाराष्ट्र में क्यों प्रचार कर रहे हैं, ऐसी टिप्पणी सुप्रिया सुले ने मुख्यमंत्री पर की है। इथे आपले बसलेत आप्पा शिंदे, या आप्पा शिंदेंच्या वहिनीना सांगत होते येताना, म्हणलं ते कोल्हापूर सांगली कधी अडचण आली तर पहिला औषध या राज्यात कुठून पोचला असेल तर ते आप्पांच्या घरातून पोचता अनुभव मला स्वतः आला। सगळे सगळ्या त्या शुभेच्छा आशीर्वाद डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये जाणार आहेत, सगळं गुडविल। कोल्हापूर सांगलीला एवढा पूर झाला, मग अशी कोणीतरी त्या अमित शहांचा उल्लेख केला, मला त्यांना विचारायचंय की आमच्या कोल्हापूर सांगलीला एवढा पूर झाला, ट्रकच्या ट्रक औषधं आमच्या आप्पांनी पाठवली, हे अमित शहा आले दिल्लीवरनं, आता येत आहेत सारखे 20 सभा घेत आहेत 20। कोल्हापूर सांगलीला जेव्हा पाऊस पडला, पूर आला, एकदा तरी आले का, एकदा 1 रुपयाचं औषध तरी पाठवलं का, वेळ होता मला सांग। हे सगळे जे आता येत आहेत, मला मगाशी कोणीतरी सांगितलं उत्तर प्रदेशचे पण माननीय मुख्यमंत्री येत आहेत, आनंद आहे। माझ्याबरोबर कधी काळात खासदार होते, एकीकडे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की विरोधातच उरला नाही, मला एक कळत नाही, जर विरोधातच उरला नाही तर दिल्लीतून एवढे नेते तुम्हाला लागतातच कशाला यायला, बरोबर आहे की नाही? प्रधानमंत्र्यांच्या 10 सभा, मुख्य आपला अमित शहांच्या 20 सभा, स्वतः मुख्यमंत्र्यांचे देवराणे किती आहेत, त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ, काल माझ्या मतदारसंघात स्मृती इराणी आल्या होत्या, राजनाथ सिंग जी आले होते, किती मंत्री रात्री, रविशंकर प्रसाद जी येऊन गेले। मी पण एक लोकप्रतिनिधी असले तरी नागरिक आहेच ना, रोटी कपडा और मकान, गटर मीटर वॉटर बिजली देतो भैया, बाकी तुमको जो करना है करो, बरोबर आहे का ना? मला सांगा, तुम्हाला हे सगळं हवं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, आणि आम्ही करून दाखवलेलं आहे। आम्ही तुम्हाला म्हणणार नाही हा की 10 रुपयाला थाळी देऊ। मला परवा व्हॉट्सअपवर 1-2 जोक आले होते, एक माणूस थाळी ठेवतो आणि तो इथं तो जेवण कुठे, तो म्हणतो थाळी 10 रुपयाला आहे, जेवणाचे पैसे वेगळे। तर मी ना व्हॉट्सअपवर आले, मी माझ्याकडे आलेलं सांगते बाबा। महाआघाड़ी की इस प्रचार सभा में विधान परिषद के सदस्य जगन्नाथ अप्पा शिंदे, एनसीपी के प्रदेश सचिव पारसनाथ तिवारी, एनसीपी के जिला अध्यक्ष रमेश हनुमंते, वंडार पाटिल, कांग्रेस के जिला अध्यक्ष सचिन पोटे, वल्ली राजन, रमेश सालवे, रेखा सोनवणे, सारिका गायकवाड़ सहित बड़ी संख्या में कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। आकिब शेख, जी वार्ता न्यूज।